गुड आफ्टरनून स्टूडेंट्स, सेकंड ईयर बीए। आज अपन पेपर 3 सेमिस्टर 3 यामधील युनिट 4 यातील अभिजात अभिसंधान पावलोव यांची क्लासिकल कंडिशनिंग मेथड या विषयी चर्चा करणार आहोत। यावरती तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो अभिसंहित प्रतिक्रिया पद्धती ती पदासाठी अभिसंहित प्रतिक्रिया पद्धती मोठा प्रश्न तुम्हाला 5 गुणांसाठी येऊ शकतो। अभिसंधित प्रतिक्रिया पद्धती म्हणजे काय ते सांगून पॅव्लोवच्या प्रयोगाचे वर्णन करा असा जर प्रश्न आला तर 10 गुणांचा असेल। पूर्ण प्रयोग तुम्हाला लिहावा लागेल आणि मुद्दे सुद्धा स्पष्टीकरण करावं लागेल। प्रश्न तुमच्या लक्षात आलेला आहे, आता त्या दिशेने आपल्याला उत्तर कसं लिहायचं आहे आणि जर आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न आले, एमसीक्यू क्वेश्चन्स आले तर त्याचंही उत्तर कसं लिहायचं त्या दिशेने तुम्ही व्हिडिओ ऐकायचा आहे। अभिजात अभिसंधान याचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे। आपण कालच्या तासाला प्रयत्न प्रमाद पद्धती ट्रायल अँड एरर मेथड पाहिलेली आहे। पॅव्लोव या रशियन मानवशास्त्रज्ञांनी अभिजात अभिसंधान या उपपत्तीविषयी अभ्यास करून संशोधन करून अध्ययन प्रक्रियेशी त्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। साहचर्य संबंध प्रस्थापित करणे त्यालाच अभिसंहित प्रतिक्रिया असं म्हटलेलं आहे। कंडिशनल रिस्पॉन्स म्हणजे अभिसंहित म्हणजेच आपण साहचर्याचा अर्थ काय पाहिला कालच्या त्या उपपत्तीमध्ये, अनुबंध प्रस्थापित करणे, ध्येयाशी निगडीत एखादी वस्तू, एखादा प्रसंग, एखादं स्थळ याच्याशी आपण जेव्हा क्रिया प्रतिक्रिया आंतरक्रिया करत असतो त्यावेळेला त्यातून आपल्याला जो परिणाम मिळत असतो तो अनुबंधाच्या माध्यमातून प्राप्त होत असतो। म्हणजे एखाद्या प्रक्रियेशी एखाद्या प्रसंगाशी आपण अनुबंध साधून आपल्याला हवी ती गोष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो। उदाहरणार्थ वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक अध्यापन करत असतात, विविध उदाहरणांच्या मदतीने एखादी अवघड गोष्ट सोपी करून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, त्यावेळेला विद्यार्थ्यांचं लक्ष शिक्षकांनी दिलेल्या विविध उदाहरणांकडे असतं। ती उदाहरणं समजून घेऊन आपल्याला आवश्यक तो आशय विद्यार्थी समजून घेत असतात आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर नेमकं लिहिण्याचा प्रयत्न करत असतात। उदाहरणं जर द्यायचं झालं तुम्हाला तर मराठीतील व्याकरण या संदर्भात एक उदाहरण आपण देऊया। तुम्हाला नाम म्हणजे काय माहिती आहे? मग प्रश्न जेव्हा असा विचारला जातो, इयत्ता 5वीच्या मुलांना हा प्रश्न विचारला जातो, बघा नाम म्हणजे काय ते सांगा, त्यावेळेला आपल्याला त्या छोट्याशा मुलांना नाम हा शब्द संस्कृत आहे आणि याचा अर्थ माहीत नसल्यामुळे ते गोंधळून जातात। मग शिक्षक विविध उदाहरणं देतात की सीता ही सुंदर मुलगी आहे, यामधील नाम ओळखा। त्यावेळेला आपण पटकन सांगतो सीता, मग यासाठी शिक्षकांनी सोपं काय वापरलं पाहिजे होतं की नाव म्हणजे काय ते सांगा। परंतु व्याकरणाच्या भाषेमध्ये जो शब्द वापरला जातो तोच शिक्षक वापरतात आणि मग सोपं करून ज्या वेळेला आपण सांगतो, मग हे सोपं करणं आणि विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे लक्ष देणं ह्या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थी जेव्हा लक्ष देतात त्यावेळेला त्यांना नाम या शब्दाचा अर्थ नाव असा आहे हे कळतं। म्हणजेच त्यांनी शिकणं आणि शिकवणं या प्रक्रियेशी अनुबंध साधलेला असतो, साहचर्य साधलेलं असतं, अभिसंहित हो झालेले असतात अध्ययनाच्या प्रक्रियेशी विद्यार्थी
अभिसंहित होऊन आपल्याला शिक्षकांनी जे शिकवलेलं आहे ते समजून घेण्याचा जेव्हा प्रयत्न करतात आणि त्यांना जेव्हा ते समजतं त्याला आपण म्हणतो अभिसंधान साधने, एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी त्याच्याशी अनुबंध साधने, साहचर्य साधने, यालाच आपण अभिसंहित प्रतिक्रिया, कंडिशनड रिस्पॉन्स असं म्हणतो. पॅवलोव यांनी अभिसंहित प्रतिक्रियेसंदर्भात कुत्र्यावरती प्रयोग केला. तो प्रयोग पचनक्रियेच्या संदर्भात होता. 1903 पॅवलोव यांना त्या संदर्भात पारितोषिकही मिळालेलं होतं. प्रयोग पहा काय आहे. कुत्र्याला अन्न दिले की त्याच्या तोंडाला लाळ सुटेल, पण त्याच्या कानाशी घंटा वाजवली तर त्याच्या तोंडाला लाळ सुटेल. लाळ सुटेल का अशा काहीशा वेडगळ वाटणाऱ्या प्रश्नावर पॅवलोवने विचार केला. बघा त्यांची कृती काय होती. कुत्र्याला अन्न दिले की त्याच्या तोंडाला लाळ सुटते. आपल्याला चिंचेचं नाव का आता क्षणीच खावीशी वाटते, तोंडाला लाळ सुटते. आपल्याला चिंच दिसली आहे का? नाही. परंतु चिंच आंबट असते, आंबट गोड असते आणि ती खावीशी वाटते की पटकन आपल्या मेंदूशी त्याचं अनुबंध जोडला जाऊन त्याची प्रतिक्रिया लाळेच्या स्वरूपात येते. मग हा प्रयोग त्याने कुत्र्यावर केला. येते का लक्षात की त्याला भूक लागलेली आहे, त्याला भाकरी मिळाली की त्याला लाळ सुटते. पण तसं न करता त्याला घंटा वाजवली की लाळ सुटली पाहिजे. म्हणजे त्याने घंटेशी साहचर्य साधलं पाहिजे असा प्रयोग त्याला करावासा वाटला. पॅवलोवने प्रयोगशाळेत कुत्र्याला बांधून ठेवले. त्याला अन्न दिल्यामुळे नैसर्गिकपणे त्याच्या तोंडात लाळ उत्पन्न झाली. ही लाळ एका भांड्यात साठवण्याची सोय केली. यानंतर कुत्र्यासमोर खाद्यपदार्थ आणताना विजेच्या घंटेचा नाद केला जाऊ लागला. असा प्रयोग काही दिवस केल्यानंतर खाद्यपदार्थ न आणता फक्त घंटानाद केला जाऊ लागला. अशा वेळी फक्त घंटानाद ऐकूनही कुत्र्याच्या तोंडातून लाळ गळू लागली. म्हणजेच खाद्यपदार्थ अभिसंधान खाद्यपदार्थ दाखविल्यानंतर नैसर्गिक असलेली लाळ गाळण्याची प्रतिक्रिया घंटानादाशी जोडली गेली. हे अभिसंधान शिकण्याच्या या पद्धतीला अभिसंधान पद्धती असं म्हणतात. आपण आणखी सोपं करून सांगूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्या दैनंदिन व्यवहारातले उदाहरण आपण घेऊया. अभिसंधान पद्धती च्या अध्ययनाची अनेक व्यावहारिक उदाहरणं. एक तुम्हाला मी सांगितलं, चिंचेचं नाव काढताच आपल्या तोंडाला पाणी सुटतं. मग आपली आपलं साहचर्य कशाशी जोडलं गेलंय? चिंच या नावाशी. चिंच दिसली आहे का? नाही. चिंच न मिळताच आपली लाळ सुटलेली आहे. म्हणजे आपल्या मेंदूला योग्य तो आदेश दिला गेला की चिंच आंबट गोड असते आणि मग आपोआप ती लाळ सुटली. इतक्या सहज प्रकारे विद्यार्थ्यांचं अध्ययन शिक्षकांनी विविध उदाहरणं दिल्यानंतर त्यांना पटकन अनुबंध जोडला गेला पाहिजे. त्यांनी लगेच साहचर्य जोडलं गेलं पाहिजे की मला भूक लागली आहे, मग मला भूक लागल्यानंतर मला जेवायचं आहे, मग काय खायचं आहे मला? तर पोळी भाजी. हे पूर्ण जेवण मी जेवल्यानंतर माझी भूक भागणार आहे. मला भूक लागली की मी चॉकलेट खावं अशा प्रकारचं साहचर्य त्याच्याशी जोडता कामा नये. हे पूर्ण अध्ययन होत नाही. आणखी एक उदाहरण बघा. जसं रहदारीच्या रस्त्यावर चौकात लाल दिवा दिल्यानंतर आपण दिसला की आपण थांबतो. इथे पोलीस हा नैसर्गिक छेदक आहे. वाहने थांबणे ही प्रतिक्रिया आहे. आता पोलिसाऐवजी दिवा हा कृत्रिम चेतक वापरला व सरावाने रहदारीवर नियंत्रण कृत्रिम चेतकाद्वारे मिळवले जाते. इथं रहदारीमध्ये असलेल्या वाहन चालकाने लाल दिवा पाहता क्षणीच रस्ता ओलांडून न जाता तो थांबला. म्हणजे त्याचा चेतक कोण होता? त्याच्या मेंदूला आदेश काय मिळाला?
लाल दिवा लागलेला आहे, डेंजर आहे, पुढे जाऊ नको, अपघात होण्याची शक्यता आहे। त्यानं कशाशी अभिसंधान जोडलं? लाल दिव्याशी। म्हणजे त्याची अध्ययनाची प्रक्रिया किती सोपी झाली? त्यानं कृत्रिम चेतकाशी संधान साधलं। नैसर्गिक चेतक काय होता? रहदारी थांबवण्यासाठी रस्त्यावरती पोलीस असतात। पोलीस आहे का? आपण लगेच इकडे तिकडे बघतो, पोलीस नाही आहे, सुसाट आपली गाडी वेगानं जाते आणि मग पुढे वेग कंट्रोल न गाडी कंट्रोल न झाल्यामुळे आपला अपघातही होऊ शकतो। म्हणजे त्यानं लर्निंग प्रोसेस पूर्ण न केल्यामुळे त्याला या बिकट प्रसंगाला सामोरं जावं लागलं। पोलीस बाजूला होता कुठेतरी, पण पोलीस कुठे कुठे लक्ष देणार? मग हा नैसर्गिक चेतक त्याला पर्याय म्हणून रस्त्यावरती रहदारीवरती कंट्रोल करण्यासाठी आपण काय केलं? दिव्यांची सोय केली की लाल दिवा लागलेला आहे, तुला थांबायला हवं, नाही थांबला तर अपघात होऊ शकतो। याचं अभिसंधान, याचा अनुबंध, वाहक चालकाचा अनुबंध त्या लाल दिव्याशी जोडला गेला, हा कृत्रिम चेतक। मग तिथं कोणी शिकवायला होतं का त्या वाहन चालकाला की तू थांब, तू थांबला नाही तर पुढे अपघात होऊ शकतो, मग अपघात झालं की हे होऊ शकतो, एवढा वेळ कोणासाठी नाही आहे। आणि म्हणून त्याने कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त शिकण्याची प्रक्रिया केली पाहिजे। हा कृत्रिम चेतक हे काम करतो, परंतु विद्यार्थ्यांना मात्र या कृत्रिम चेतकाची सवय शिक्षकांनी लावली गेली पाहिजे। हाच अट्टहास पॅवलॉव यांचा होता आणि म्हणून त्यांनी कुत्र्यावरती हा प्रयोग केला की त्याला भूक लागलेली आहे, हे घंटानाद झाल्या क्षणीच त्याची लागली पाहिजे। आता घंटानाद झालेला आहे म्हणजे आता मला कोणीतरी अन्न घेऊन येणार आहे, ही त्याला सवय लावली कृत्रिम चेतकाची। घंटानाद हा कृत्रिम चेतक आहे आणि कृत्रिम चेतकाची त्याला सवय लावून मग काही वेळेला घंटानाद झाल्यानंतर सुद्धा अन्न आलेलं नाही।